महापालिका महिला आणि बाल कल्याण समितीच्या वतीनं नई जिंदगी आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टर, नर्सेस आणि आशा वर्कर्सना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मागील 1.5 वर्षापासून रुग्णांची व नई जिंदगी भागातील नागरिकांची निगा राखणाऱ्या सोलापूर महानगरपालिका आरोग्य केंद्राच्या डॉक्टर, नर्स, आशा वर्कर यांचा सत्कार राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन करण्यात आला. हा पुरस्कार सोलापूर महानगरपालिका महिला बाल कल्याण समितीच्या वतीनं शाल शील्ड देऊन समितीच्या सभापती कल्पना कारभारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रभागाचे नगरसेवक तौफिक शेख, नगरसेविका वहिदा शेख, तस्लिमा शेख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात नगरसेविका वहिदा शेख यांनी आरोग्य केंद्राचे डॉक्टर नाहिद तडकल, सायका पठाण आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केल्याचं सांगून त्यांचं कौतुक केलं. या कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या सत्कारानं झाली. यावेळी डॉक्टर नाहिद तडकल, सभापती कल्पना कारभारी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमात कारभारी यांच्या हस्ते डॉक्टर नाहिद तडकल, डॉक्टर सायका पठाण, नर्स वैशाली पवार, शबाना शेख, सुनीता गवंडी आणि आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या 16 आशा वर्कर यांचा सत्कार करून राजमाता जिजाऊ पुरस्कार देण्यात आला.